बदलापुरात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्यानंतर त्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज बंद पुकारण्याची घोषणा केलेली होती. मात्र मुंबई हायकोर्टानं अशा राजकीय पक्षांना कुठल्याही प्रकारचा बंद पुकारता येणार नाही अशा सूचना दिल्यानंतर महाविकास आघाडीतल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं हा बंद मागे घेण्यात आला. मात्र तरीसुद्धा आज कुठेतरी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जर पाहायला मिळाला तर मिळेल अशा पद्धतीची शक्यता वर्तवली जात होती. मात्र तशा पद्धतीचा कुठलाही बंद आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये पाहायला मिळत नाही आहे. मात्र बदलापुराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते हे ठिकठिकाणी काळ्या फिती बांधून हे आंदोलन करणार आहेत, मूक उपोषण करणार आहेत. मात्र मुंबईतली सगळी जनजीवन परिस्थिती आपण पाहतोय ती सुरळीतपणे सुरू आहे. मुंबईतल्या वाहतुकीवरती कुठलाही परिणाम झालेला नाही आहे. शिवाय जी दुकानं आहेत किंवा अत्यावश्यक सेवा आहेत किंवा मुंबईतली इतर जी काही नियमित सुरू राहणारी जी आस्थापना आहेत ती सुद्धा सुरळीतपणे सुरू आहेत. मुंबईतल्या परळ डेपोमध्ये आता आपण आहोत आणि महाराष्ट्राची लालपरी असणारी ही जी बस आहे ती सुद्धा सुरळीतपणे पहाटेपासून सुरू आहे. आज कुठलाही बंदचा परिणाम हा महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत नाहीये. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदच्या विरोधामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर दाद मागितलेली होती आणि त्यानंतर मुंबई हायकोर्टानं अशा कुठल्याही राजकीय पक्षांना बंद पुकारता येणार नाही अशा पद्धतीचा आदेश दिलेले होते आणि त्यानुसार महाविकास आघाडीने हा बंद मागे घेतलेला होता. मात्र लोकांकडून जर उत्स्फूर्त प्रतिसाद जर देण्यात आला तर तशा पद्धतीचा बंद हा पाहायला मिळेल असं म्हणण्यात आलेलं होतं. मात्र तशा पद्धतीचा कुठलाही बंद जो आहे तो महाराष्ट्रात सध्या तरी पाहायला मिळत नाही आहे. पाठीमागच्या बाजूला आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या पल्ल्याच्या ठिकाणी जाणारे जे एसटी बसेस आहेत ते सध्या परळ डेपोमध्ये आहेत आणि त्या सुरळीतपणे सुरू आहेत. त्याचबरोबर खाजगी व जी काही वाहतूक व्यवस्था आहे ती सुद्धा सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कुठेही बंदचा परिणाम सध्या तरी दिसून येत नाही आणि त्यामुळे महाविकास आघाडीने पुकारलेला बंद हा मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर मागे घेतल्यानंतर त्याचा कुठलाही परिणाम हा जनजीवनावरती होत नसल्याचं पाहायला मिळतं आहे. प्रिजनल सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोनारडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.